आणि आता ओमिक्रॉनच्या नव्या संकटाबद्दल जाणून घेऊयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. कोरोनाचा नवीन आणि सर्वात जास्त उत्परिवर्तन झालेला विषाणू. B11529 विषाणूचं जागतिक आरोग्य संघटनेकडून ओमिक्रॉन असं नामकरण करण्यात आलंय. 7 पट वेगानं प्रादुर्भाव. डेल्टा व्हेरियंट 100 दिवसांमध्ये जितका पसरला तितका ओमिक्रॉनचा 15 दिवसांमध्ये प्रसार होण्याची भीती आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळणाऱ्या कोरोनाबाधितांमध्ये लागण झालेले 90% रुग्ण हे ओमिक्रॉनचे आहेत. 2 मात्रा घेतलेल्यांनाही ओमिक्रॉनची लक्षणं लागण होऊ शकते असं उघड झालं.